मित्रांनो, वरील व्हिडिओ मध्ये आपण प्रेझेंट टेन्सचे दोन प्रकार पाहिले. आता या व्हिडिओ मध्ये आपण राहिलेले दोन प्रकार पाहूया. त्याच्या रचना लक्षात ठेवा. द थर्ड काइंड ऑफ प्रेझेंट टेन्स इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, या काळामध्ये कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरले म्हणजे हा काळ तयार होतो. जेव्हा क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असते तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळाचा वापर केला जातो. ओके, नाउ वी सी द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स. द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स इज सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. नाउ वी लुक ऍट द एक्झाम्पल ऑफ दिस टेन्स. एक्झाम्पल इज आय हॅव ईटन अँड ऍपल. ही हॅज गॉन टू स्कूल. दे हॅव प्लेड क्रिकेट. लुक ऍट द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स. स्टुडंट्स, हॅव ईटन, हॅज गॉन, हॅव प्लेड. हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्ही थ्री म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. स्टुडंट्स, वेन वी यूज हॅव ऑर हॅज, आय, वी, यू आणि ते हे कर्ते आल्यानंतर त्यानंतर हॅवचा वापर करतात आणि ही, शी, इट या कर्त्यानंतर हॅजचा वापर करतात. नाउ वी लर्न द फोर्थ काइंड ऑफ प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, या काळामध्ये कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज आणि त्यानंतर बीन आणि त्यानंतर क्रियापदाचे आयएनजी रूप वापरले म्हणजे हा काळ तयार होतो. फॉर दॅट लुक ऍट द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स. द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स इज सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच कर्ता प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप प्लस कर्म. ओके, नाउ लुक ऍट द एक्झाम्पल ऑफ दिस टेन्स. द एक्झाम्पल इज आय हॅव बीन ईटिंग अँड ऍपल. लुक ऍट द फ्रेंड्स, हॅव बीन ईटिंग. दिस स्ट्रक्चर टेल्स अस दॅट दिस इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. For more examples, look at the next example. She has been studying English. Has been studying. The third example. They have been selling fruits. Have been selling. This structure is of present perfect continuous tense. Okay, friends.